आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये संवाद दौरे सुरू आहेत आणि त्या संवाद बैठकीसाठी आदरणीय बाळासाहेब आज नांदेडमध्ये आलेले असताना पत्रकारांशी सुसंवाद साधण्याचं औचित्य इथं घडून आणलेलं आहे. त्या अनुषंगानं सर्वात प्रथम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन इथं मांडायचं आहे, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. अनेक ओबीसी संघटनाने बैठका झाल्या आणि त्यामध्ये जे आहे ते आपण ऍक्शन घेतला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. हॅलो, चालू आहे. त्या दृष्टीने असणारं त्यांनी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाला मान करून आरक्षण बचाव यात्रा असं आयोजित केलेली आहे. ही यात्रा 25 जुलैपासून सुरुवात होईल. मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पहिली भेट राहील, मानवंदना राहील. दुसरं जे आहे ते त्याच दिवशी फुलेवाडा जो आहे पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतींना तिथे असणारा अभिवादन केल्या जाईल. रात्रीचा असणारा मुक्काम जो आहे तो कोल्हापूरला केल्या जाईल. कोल्हापूरला आणि 26 जुलै हा महत्त्वाचा दिवस आहे. शाहू महाराजाने आरक्षणाची घोषणा ही 26 जुलैला केली. शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून कोल्हापूरपासून ही यात्रा सुरुवात होईल. सव्वीस तारखेला ही यात्रा शाहू महाराजांचं स्मारक आहे तिकडनं सुरुवात होईल. रूट त्या दिवसाचा असा राहील, हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, आणि मिरज. सत्तावीस तारखेचा असणारा जो रूट आहे तो सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर असा हा मग मराठवाड्यात प्रवेश होईल. मराठवाड्यातून विदर्भात जाईल, विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात येईल आणि याची असणारी सांगता 7 किंवा 8 तारखेला आम्ही निश्चित करत नाही आहे, कारण का एखादा दिवस पावसाचा अधिक पावसाचा आला तर मग आम्हाला दौरा पुढे करावा लागेल. ऑगस्ट 7 किंवा 8 ऑगस्टला याची असणारी सांगता ही आम्ही औरंगाबाद या ठिकाणी करणार आहोत आणि दुपारी 12 वाजता औरंगाबादला जाहीर सभा 7 किंवा 8 त्या ठिकाणी घेतल्या जाईल. उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे
ही अत्यंत चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे. हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो. या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्याने सुद्धा आणि डेप्युटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही. प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे, आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सरसकट सगळे स्वैर्यांना सुद्धा ती लागू व्हावी, वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की सर्व राजकीय पक्षांना आपण पत्र लिहावं, आणि सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे ही आपण त्यांना विचारणा करण्यात यावी. एक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा. दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोपर्डीचं प्रकरण असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल जे स्वतःला राजकीय नेते म्हणतात भूमिका घेतच नाहीत. आणि लोकांना वाऱ्यावरती सोडतात अशी परिस्थिती आहे. आरक्षण बचाव जी यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्या पाठीमागचा हेतू शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज एक भयभीतीचं वातावरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढतायत की तुम्ही जरांगे पाटलांना काय शब्द दिलात तो सांगा आणि लक्ष्मण हाके यांना तुम्ही काय शब्द दिलात. आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या, प्रश्न एवढाच आहे
की द्यायचा की न द्यायचा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे ती NCP काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. आणि BJP आणि उद्धव ठाकरे BJP हे वैदिक ब्राह्मणांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे CKP चा प्रश्न. CKP चा पक्ष यथार्थ OBC ची यांचा संबंध नाही हे भूमिका घेणार नसतील. यांना मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही. हळूहळू बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेचं राजकारण प्राबल्य होणार नाही याची दक्षता घ्या. उलट आता असणारा जातीय राजकारण प्रबळ होतंय अशी परिस्थिती आहे आणि हा एक धोका आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आपण आता विचार हवो का सत्यानाश आरक्षण संकल्पनाच बचाव कन्सेप्टच बघा. आता असं जे आहे SC ST चं जे आरक्षण आहे ही संविधानिक आरक्षण आहे. दोन मिनिट. SC ST चं आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे त्याच्यामुळे हे कायमस्वरूपी आहे असं आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे. OBC चं सुद्धा आरक्षण
हे 340 कलमा अन्वय आहे. एका दृष्टीने संविधानिक आहे, पण जी संविधानिक जोड दिली पाहिजे होती कमिशनचा अहवाल आल्यानंतर, ती दुर्दैवाने देण्यात आली नाही. 1984 पार्लमेंटच्या पठणावरती मंडल कमिशनचा रिपोर्ट ठेवण्यात आला आणि त्या काळच्या होम मिनिस्टरनी आम्ही हा अहवाल स्वीकारला असं स्टेटमेंट केलं. या स्टेटमेंटच्या आधारे '90 व्ही पी सिंघाने GR काढून त्याची अंमलबजावणी केली. त्यावेळेस वेळ नव्हता ते संविधानिक दर्जा त्याला द्यायला. नंतरच्या कालावधीमध्ये कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की OBCचं आरक्षणसुद्धा संविधानिक झालं पाहिजे. आज OBCचं आरक्षण जे आहे ते एका GR टिकून आहे आणि इंदिरा साहेबांचा जी केस आहे त्यामध्ये तो GR आणि ती केलेली कृती ही घटनाशीर आहे असं फक्त त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. संविधानिक करण्यासाठी OBCची जी यादी आहे ती यादी SC ST जो शेड्यूल आहे त्याच्यानंतर जोडली तर मग ते संविधानिक होऊ शकतं. मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का? एवढे फॉर्च्युनर या मोठ्या मोठ्या गाड्या किंडतात, एवढे जमिनी आहेत. ते मराठ्यातला एक वर्ग हा असणारा श्रीमंत आहे, नो डाऊट अबाउट इट. पण दुसऱ्या वर्गाच्या संदर्भातला सुद्धा मला वाटतं कधी नाही कधीतरी विचार करावा लागणार अशी परिस्थिती आहे. आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असणारं जे आहे ते आरक्षण बचाव याच फेजमध्ये आम्ही आहोत आणि ते वाचलं तर मग इतरांना तिथे मिळेल, नाही तर अजिबात मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे मला कळलं नाही. हा संपला की मग मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. पंतप्रधानाने माझ्या माहितीप्रमाणे मादिकाच्या रॅलीमध्ये गेले होते तेलंगणाच्या इलेक्शनच्या वेळेस. कृष्णा मादिकांनी रॅली बोलवली होती, त्या रॅलीमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही करू. आता आम्ही असं वाट बघतोय ते करतात आहेत का पुढे. आरक्षणाच्या बाजूने उभे आहोत म्हणजे OBCच्या बाजूने उभे आहोत. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. याचं कारण असं आहे, आम्ही कोणाच्या विरोधात नाही. उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली, उद्या आरक्षणाची संकल्पनाच संपली तर मग कोण कोणाच्या पाठीमागे काहीच फरक राहत नाही.
आम्ही असणारा इतरांना भांडण्याचा मार्ग मोकळा ठेवतोय. आज असणारं ओबीसीचं आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे या दृष्टीने आम्ही पाहतो. मला अजून कोणी ऑफर दिलेली नाही आहे. माझं म्हणणं असं की ब्रिज आला की क्रॉस करू आपण. आमच्या माहितीप्रमाणे मंडल कमिशन पुढे ज्या ज्या आले त्यांनी आपलं मागासलेलं पण सिद्ध केलेलं आहे आणि पार्लमेंटने ते एक्सेप्ट केलेलं आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे, गावबंदी वगैरे करण्याचा अधिकार. अरे गावबंदी मला तर कधी अडचण आली नाही गावबंदीची. खूप जणांना अडवलं, त्यांच्या गाड्या फोडल्या, इथं आहे लोकांना माहिती आहे. आताही नाही मला अडचण आहे. यात्रा आम्हीच काढणार, सगळेच मिळून काढणार आहोत. त्याच्यामुळे सर आम्ही सगळ्यांना, आम्ही छगन भुजबळांना निमंत्रण दिलेलं आहे, धनंजय मुंडेला निमंत्रण दिलेलं आहे, त्याच्यानंतर कोकणातले जे सगळे ओबीसी नेते आहेत ते सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आम्ही कोणालाही असं डावललेलं नाही आणि त्या सगळ्यांना म्हटलं की हे एक सामाजिक इशू आहे, याला पॉलिटिकली तुम्ही बघू नका, सहभागी यायला आणि आम्ही निमंत्रणही पाठवलेलं आहे. हे जे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी असणाऱ्या घोषणा केल्या, पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणून 1,500 महायुती महायुतीच्या सरकारने जी घोषणा केली लाडकी बहीण म्हणून आणि 1,500 रुपये दिले. दुसऱ्या बाजूस त्यांनी पुन्हा लाडका भाऊ म्हणून जो 10वी पास झाला त्याला 6,000 दिले. पहिला प्रश्न इथे की हे सरकार मनुवादी सरकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक मिनिट बोलतो ना राजा. हे मनुवादी सरकार आहे. 10वी झालेल्या मुलीला सुद्धा 6,000 रुपये मिळाले पाहिजे, तिला 1,500 का? तेव्हा बीजेपी लेड गव्हर्नमेंट जे आहे हे बीजेपी लेड गव्हर्नमेंटनी पुन्हा आपला मनुवादी वृत्ती जी आहे ही पुन्हा जाहीर केली. या दोन योजनेच्या माध्यमातून मी असं म्हणतोय की घबराट, हडबड ही आघाडीमध्ये झालेली आहे. आणि म्हणून मतदार अशा स्वरूपात येत नाही तर स्कीमच्या स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मी इथल्या जे मौलवी आहेत की ज्यांनी मागच्या वेळेस मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेसला मतदान द्यायला सांगितलं, एन सी पीला मतदान द्यायला सांगितलं, शिवसेनेला मतदान द्यायला सांगितलं, हे मौलवी या पक्षाच्या प्रमुखांना का भेटत नाही आणि विशाळगडच्या संदर्भातली त्यांची भूमिका ते मांडायला सांगत नाही? मौलवींनी हे केलं नाही तर मुस्लिम समाजाने मौलवीला सांगितलं पाहिजे की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. ते हां ते बोला बोला. लोक जी परिस्थिती करतील ती परिस्थिती, त्याच्या आम्ही काय परिस्थिती, आम्ही काहीच परिस्थिती करणार नाही आहोत. ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ते या ज्या सगळ्या लहान लहान सोशल संघटना ज्या आहेत त्या सगळ्या सोशल संघटनांना चं एक दल आम्ही असणारं उभं करतो आहे आणि आमच्याबरोबर जे जे पक्ष यायला मागतील किंवा जे जे आम्हाला घ्यायला मागतील त्यांच्याबरोबर आम्ही जायला तयार आहोत. माझ्यापर्यंत साथ नाही आली आहे. शरद पवार बोलले तर मी कदाचित बोलेन त्याच्यावरती. दादा करू राजकारणातले दादाच आहेत ते राजकारणातले दादाच आहेत. मी ते आम्ही त्यांना असं म्हटलं तुम्ही बाहेर पडलात आम्ही तुमच्या बरोबर येऊ. काँग्रेस मी असणारं त्या बैठकीमध्ये म्हणून मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला सांगितलं की राष्ट्रवादीला पत्र लिहा, काँग्रेसला पत्र लिहा, उद्धव ठाकरे गटांना पत्र लिहा, म्हटलं स्वतःच्या पक्षालाही लिहा, आम्हालाही लिहा, बी जे पीलाही लिहा, राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यालाही लिहा आणि त्यांची या प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे ते त्यांना लेखी किंवा तोंडी जी काही पद्धत असेल त्यांना सांगण्याचा आग्रह मुख्यमंत्री म्हणून आपण करा. मी असणारा कोणालाच आव्हान करत नसतो. पक्षाने स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. माझं म्हणणं असं आहे की सुनावण्यापेक्षा शासनाला त्यांनी असणारा कंटेम्प्टमध्ये काढलं पाहिजे. का डिव्हिजन बेंचचं एक जजमेंट आहे मोता साहेबांचं की पावसामध्ये घरं पाडता कामाने शासनाची सुद्धा भूमिका आहे की पावसामध्ये बेघर करू नये किंवा पाडू नये. किंवा कोर्टाने शासनाला कंटेम्प्ट प्रोसिडिंग्समध्ये घ्यावं. येईल तेव्हा आम्ही सांगू. माझं वकीलपत्र मी तुम्हाला देतो. लोकसभा
मेरे हिसाब से राहुल गांधी ने कभी भी संविधान बचाव का नारा इलेक्शन के बीच तक कभी नहीं दिया। आप गलत कह रहे हो, ये पूरा कैंपेन जो है संविधान बचाने का जो जो ये वंचित बहुजन आघाड़ी ने साल भर शुरुआत किया और उसको सपोर्ट मिला जब आनंद कुमार हेगड़े ने कहा कि हम 400 सीटों के ऊपर जो मांग रहे हैं उसकी वजह है कि हमको संविधान बदलना है। मैं इतना ही कहूँगा उसमें कि उन्होंने उस इशू को उठाया और उनको फायदा हुआ। वो अगर हम लोगों के साथ में बैठते तो आज बीजेपी की सरकार नहीं होती, 10 सीटें महाराष्ट्र में बढ़ती और देश में जो है वो 40 से 60 सीटें और बढ़ती। 6 या 7 महीना पहले वंचित बहुजन आघाड़ी का जो असेसमेंट था वो असेसमेंट हम लोग ने दिया था और कहा था कि अगर इकट्ठा लड़ते हैं तो 220 के ऊपर बीजेपी जा नहीं सकती। सवाल यह है कि ये जो अमीरों की जो पार्टियां हैं, ये गरीबों को अपने साथ में लेना नहीं पसंद करती और इसलिए उन्होंने अपनी सत्ता तो गलवाई लेकिन ये सब इलेक्शन के बाद। मैं उम्मीद करता हूं कि मोदी इनको ना नचाए। इमर्जन्सी लागली त्या दिवस, इमर्जन्सी तर सगळ्यांनी त्यावेळेस निषेधच केला होता। आता शब्द कुठला वापरावा कुठला वापरू नये हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे। कोणाची? तुम्ही वंचित बहुजन आघाडीलाच दोष देणार आहात? सवाल असा आहे की तुम्ही काँग्रेसवाल्यांना हे कधी विचारणार नाही। वे म्हणूनच म्हटलं आहे की तुम्ही कधीही प्रेसवाले आणि तुमचे मालक जे आहेत हे सगळेजणं कधीही वंचित बहुजन म्हणजे काँग्रेस किंवा शरद पवार किंवा NCP यांना कधीच विचारणार नाही की तुम्ही त्यांना दोनच जागा का देत होता की ज्यावेळेस त्यांच्याकडे 65 लाख मतं होती तेव्हा। तुम्ही हे कधी विचारणार नाही। याचं कारण असं आहे की तुमचा मालक तुम्हाला इजाजत देत नाही आणि तुमच्या मालकाला ते इजाजत देत नाही, त्याच्यामुळे आम्ही असणारा त्याच्यामुळे आम्ही आमची स्पेस जी आहे ती आम्हीच तयार करू। तुम्हाला माहिती आहे तुमची परिस्थिती म्हणून तर मी हे करून घेतले। सत्ता डोक्यात गेली की मग काही प्रश्न विचारायला सुरुवात होतात। आता तिथल्या म्युझियममधनं तुम्ही ज्यावेळेस आणलेली आहे त्यावेळी त्या म्युझियममध्ये दुसरी वाघनखं आहेत का? असतील तर तसं सुप्रिया सुळेन सांगावं की ही आणलेली फेक आहेत, असली वाघनखं अजून तिथेच आहेत। पॉलिटिकल राजकारणासाठी हे कोणाचाही बळी द्यायला तयार असतात, मग तो शिवाजी महाराज असला तरी चालतील। पहिल्यांदा एक वाचू द्या मग आम्ही दुसरी भूमिका घेतो। आरक्षण वाचलं की मग त्याच्यामध्ये आहे। आता आरक्षण सगळ्यात मोठं आमच्या दृष्टिकोनातून OBCचं आरक्षण जे आहे हे OBCचं आरक्षण धोकादायक परिस्थितीमध्ये आलेलं आहे। कोणाचा फोन होता तो? तुम्हाला काय
सी दिस हे पर्सनल, हे पर्सनल बोलणं आहे, ते काय पब्लिक नाही आहे. असं छगन भुजबळांनी शरद पवारावर सांगितलंय हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. काय माहित, त्यांनाच विचारलं पाहिजे. नाही मी त्याचं पूर्ण अध्ययन नाही केलं अजून. थँक्यू, चला चहा घ्या. थँक्यू. करू नये, त्यांनी आव्हान केलं आहे की ओबीसीनी या लढ्यामध्ये टार्गेट काय ठेवलं पाहिजे, तर किमान 100 आमदार त्यांनी निवडून आणले पाहिजे, हे मी त्यांच्या पुढे टार्गेट ठेवलं आहे. आम्ही कधीही पॉलिटिकली बघत नाही. अभी तो कुछ कह नहीं सकते, अभी कुछ कह नहीं सकते. त्याही प्रश्नाला काही उत्तर नाही आहे सध्या. तुमच्याकडूनच मी ऐकतोय. चलो, थँक्यू.